वारकऱ्यांप्रमाणेच ती ही वारीची चातकाप्रमाणे वाट पाहते. तिची आपल्या कलेवर नितांत श्रद्धा आणि म्हणूनच पालखी मार्गावर दररोज 25 रांगोळ्या ती एकटी साकारते. वारीमध्ये रांगोळी साकारत पुण्यातील वाल्हेकरवाडी येथील ज्योती कोल्हे गेली 4 वर्ष वारी करत आहेत. ही वारी कधीच संपू नये अशी भावना त्या व्यक्त करत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. पंढरीच्या वाटेवरच्या वारकऱ्यांची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून केली जाते. अनेक जण आरोग्यसेवा पुरवतात, काही लोक अन्नदान करतात, मात्र पंढरीच्या या वाटेवरती रांगोळीच्या माध्यमातून वारकऱ्यांचं स्वागत गेल्या 4 वर्षापासून करणाऱ्या ज्योती माझ्यासोबत आहेत. आईची इच्छा होती की मी एक देवाला म्हणजे एक सेवा समर्पित करावी रांगोळीच्या माध्यमातून. त्या सुरुवात त्याच्यापासून केली की एक फक्त आपण नॉर्मली सेवा करायची, पण जेव्हा पहिल्या वर्षी मी सेवा केली त्यावेळेस माझ्या मनामध्ये अजून आनंद आणि उत्साह निर्माण झाला. तर मी दुसऱ्या वर्षीपासून रांगोळीच्या माध्यमातून लोकांपर्यंत बेटी बचावचे संदेश दिलेले आहेत, झाडे लावा झाडे जगावरती संदेश दिले, त्याचप्रमाणे स्वच्छता अभियानवरती पण मी बरेचशा म्हणजे रांगोळीच्या माध्यमातून लोकांना संदेश पोहोचवलेले आहेत. बऱ्याचदा तुम्ही एकटीच रांगोळी काढता, तुमच्याबरोबर कुणी नाही आहे, तर कसा अनुभव आहे वारीमध्ये? कारण की एकट्या मुलीने हा एकटा इतका मोठा उपक्रम एकटीने करणं, एक हाती करणं, ही खरं तशी अवघड गोष्ट आहे. मला रांगोळीमध्ये जे हाता घालले म्हणजे देणं घेणं असेल ते आमचे पालखी संस्थांचे जे आहेत राजाभाऊ काका, ते मला थोडीफार हेल्प करतात बऱ्यापैकी चांगली की रांगोळी हाताखाली देणं घेणं. त्यांनी हाताखाली जेवढे स्पीडने रांगोळी देतात त्यामुळे मला थोडाफार त्रास पण कमी होतो आणि एक आनंद वाटतो. असं काही वाटत नाही की मी एकटीच रांगोळ्या काढते म्हणून मी असं काही नाही की थकते वगैरे असं काही नाही. उलट जेवढे मी रांगोळी स्पीडने काढेन तेवढं मला अजून उत्साह वाटतो. एकूणच आपण बघू शकतो पंढरीच्या पंढरीला जाण्यासाठी किंवा पांडुरंगाच्या भेटीसाठी असुसलेले अनेक वारकरी दरवर्षी या वारीची आतुरतेने वाट बघत असतात, मात्र वारीच्या माध्यमातून रांगोळ्या काढण्याची संधी मिळावी यासाठी वारीची वाट बघणारे काही कलाकार देखील आपल्याला या आनंदवारीमध्ये भेटत आहेत आणि रांगोळीच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करत आहेत. ब्रजरणीस विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, यवत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.